विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते। माझी नितीन पाटील असतील, त्यांचा संपूर्ण संचालक बोर्ड असेल, त्या सर्वांना विनंती आहे, त्याला पुढे कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम त्यांनी पण करावं। सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे। तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। मी पण पहिल्यापासून बघत आलेलो आहे, जसं चव्हाण साहेबांनी, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसनवीरांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसे रोपटं वाढ लावलं, त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं। अनेक वर्ष ही बँक नावारूपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले। माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एक आर्थिक शिस्त, मी आपल्याला सांगतो, विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते। जरा आर्थिक गडबड झाली तर तिथं घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोजावी लागते। विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो, आज मला त्या बँकांची नावं घेऊन कारण नसताना बदनाम करायचं नाही, परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँका अशा आहेत की ज्या तिथल्या संचालक बोर्डांनी नीट लक्ष दिलं नाही, तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं कळत असतं, अधिकाऱ्यांना कळत असतं, जर काही गडबड सुरू झाली तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळतं की इथं गडबड सुरू झाली। त्यांनी त्याच वेळेस DDRला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त लगेच करता येतं। जर संस्था अडचणीत आली तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते आणि नाहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते। आज अनेक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही जिल्हा बँका आहेत। आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठं राज्य सरकारची हमी देऊन काही ना काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो, परंतु दुर्दैवाने तिथं जे काही नवीन नियमावली ठरलेली आहे, आखलेली आहे, त्याच्यात ते बसत नाही आणि मग अडचणी येतात। त्याकरता माझी नितीन पाटील असतील, त्यांचा संपूर्ण संचालक बोर्ड असेल, त्या सर्वांना विनंती आहे, त्याला पुढे कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम त्यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। कारण असंच आज 75 वर्ष पूर्ण झाली, बघता बघता पुढे 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल, त्यावेळेस सर्वांनी हजर राहावं अशी परमेश्वरची प्रार्थना करतो। पण काय होईल ते सांगता येत नाही, कारण काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही कुणाचं चालत नाही। शेवटी घडणारी घटना घडत असते, पण हे पुढे चालत राहणार। आज देखील मी ज्या ज्या वेळेस बँकांचा आढावा घेतो, सहकार्याच्या बद्दलची माहिती घेतो, सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे। इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे देखील बसलेत, त्यांचं डिपॉझिट जास्त आहे, पण बाकीची जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर एकची बँक आहे। कारण दैदिप्यमान प्रगतीमध्ये या बँकेची स्थापनेपासून तुम्ही बघितलं तर सतत अ वर्ग ऑडिटचं आहे, एनपीएचं प्रमाण 17 वर्ष शून्य आहे, असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये। ते ह्या जिल्हा बँकेने यश मिळवलेलं आहे। वसुलीची टक्केवारी कायम 95%च्या पुढे आहे आणि 100 अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी मिळालेले आहे। दुष्काळ पडतो, आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो आहे, कधी ना कधी नैसर्गिक संकट येतं, परंतु त्याच्यातनं पण ताऊन सुलाखून आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे। ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याच्या आर्थिक सामाजिक कृषी शैक्षणिक औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे। मित्रांनो, मी मधल्या काळामध्ये मी हे सगळं बघत असतो, काही कुठं अडचणी आल्या तर माझ्यापर्यंत पण मी मदत करत असतो। आज अमित शहा देखील सहकार मंत्री या नात्याने जेव्हा कधी काही अडचण सांगितली जाते त्यावेळी सोडवली जाते। आजच मी तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले होते, मी त्यांना भेटलो। तुमच्यातले अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिवेंद्र बाबांनी, बाळासाहेबांनी, रामराजेंनी, अनेक सहकाऱ्यांनी मला विचारलं की अजित, एफआरपीचा दर वर्षी वाढतोय पण एमएसपी वाढत नाही। मी अमितभाईंना सांगितलं की अमितभाई काही करा परंतु आता एमएसपी वाढवा, कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, त्याच्यातनं त्यांचा संसार आणि त्यांच्या मुलाबाळांचं भलं होत असं, त्याकरता तुम्ही याच्यात लक्ष द्या। ते मला म्हणले, तू बघ 7 दिवसाच्या आत मी एमएसपीचा भाव वाढून दाखवतो की नाही, ते दाखवल्यानंतर निश्चितपणे उसाला चांगला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो।